माणूस आयुष्यभर एकाच इथिक्सवरून व्हॅल्यूजवर नाही चालत, त्याला वर्षात 10 प्रकारचे 10 कार्टे भेटतात, त्यातली त्याला धोका देतील, चांगले शिकवतील, सोडून जातील, त्या प्रकारे व्यक्ती बदलतो. सो नॉट नेसेसरीली की एका वेळी तुम्ही जे ठरवले तशीच दुनिया दिसेल. एक पिरियड येतो जेव्हा तुम्हाला सेल्फ अवेअरनेस खूप जास्त होतं की मी कोण आहे, मला स्वतः माझ्यासोबत जे झालं त्याचा मी जबाबदार आहे. आपण कोण आहे त्यांनी नागडं बघितलं आपल्याला गावाकडे, आपण कशाला शहाणपणा सांगणार मी गावाला करतो, तिथं गेलो तू तसंच वागलं पाहिजे ना. ह्यानं कधीही जिंदगीत आपल्याकडे मेकॅनिक्सचं असं सूत्र काढले नाहीत, पण हा बसलाय ड्रीम इलेव्हनची टीम बनवायला. का तर लोकांना परसेप्शन काय दिलंय, इझी मनी आणि गरीब असणं पाप आहे. मग आपण मॉडर्नायझेशनच्या नावाखाली देशाला लावायचा बरोबर एका साईडला आणि दुसरंच काहीतरी अडॉप्ट करायचं. सो सेलिब्रेटिंग अ फेस्टिवल हॅज बिकम पार्ट ऑफ इव्हेंट अँड क्लिकिंग पिक्चर्स हॅज बिकम अ फेस्टिवल. येस, आय वॉन्ट टू बिकम द थर्ड इंडियन टू स्पीक ॲट मॅडिसन स्क्वेअर गार्डन. दोन लोकच बोलले तिथं, स्वामी विवेकानंद आणि नरेंद्र मोदी. सो अल्टिमेट एम हे 2019 ठरवलेलं मी. अजब माणसांची गजब गोष्ट. माईक लावून घेऊ सर. दिवसभरातून किती होतात शूट तुझे तरी? नाही, मी आता खूप कमी केलेले, म्हणजे आता तुझा झाल्यानंतर मी 2-3 महिने पॉडकास्ट करणारच नाही कोणासोबत. लोक बोलवायला कधी लागली तुला? बोलवायला 2018 पासूनच, म्हणजे फर्स्ट 2018 मी TCS जॉईन केलं जुलैमध्ये. आणि मी YCIS म्हणून एक कॉलेज आहे, तर मी खूप वांड पोरग होतो, तिथून 7 वेळा भेट होतो आणि मग तिथंच बोलवलं मला. सो पहिलं सेशन खूप छान, तिथंच, कारण माझ्या 21 कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालं कॅम्पसला लास्ट इयरला. काय केलं होतं? BBA केलेलं. हा, मी पूर्णपणे डाटामध्ये होतो, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. त्यानंतर नॉन इंडक्शन ट्रेनिंगमध्ये गेलेलो. मग हे होत होतो, माझे सेशन्स व्हायला चालू झाले. मग एक झालं, मला वाटलं मी चलो, म्हणलं जिथून आपला अपमान झाला तर सत्कार मिळतो, दॅट्स इट, एवढंच करायचं बाकी काही नाही. आणि मी असं कधी स्टेजवर जाऊन कधीच नाही बोललो कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, नेव्हर एव्हर इन माय लाईफ, कधीच नाही. सो मला माहीत नव्हतं हे आहे माझ्याकडे किंवा काय. चालू झालं आणि 2018 20 ऑक्टोबरला चालू केलं. नंतर मेस्कोनी बोलवलं, छत्रपती शिवाजी कॉलेजने बोलवलं. सो हे होत गेलं आणि देन आम्ही होत गेलं. तेव्हा मी पैसे अपेक्षाच ठेवले नव्हते. तू कोणाला फॉलो करतो मोटिवेशनल स्पीकर? मोटिवेशनल स्पीकर म्हणून, टू बी व्हेरी ऑनेस्ट, स्टोरी टेलिंग मध्ये झाकीर खान. येस, सायमन सायनेक. मी तुझ्यासाठीच नाव काढलं होतं की महाराष्ट्रातला झाकीर खान म्हणतो. नाही, मी टू बी व्हेरी, तो खूप वेगळा माणूस आहे, त्याच्या जीन्समध्ये येते. ही माझी पहिली पिढी आर्टिस्टिक काहीतरी करणारी, बरोबर. सो तो आपल्यापेक्षा खूप एलिगंट आहे, तो लेजंड माणूस आहे. आपल्याला वनावी झाकीर खान म्हणलं तरी खूप आहे, ठीक आहे. सो माझं कसं आहे की मी ज्या चुकांतून हे केलं ते मी ह्युमरसली सांगतो कोणत्या पण व्यक्तीला. पब्लिक स्पीकिंगचा गोल्डन रूल एकच आहे, मेक देम लाफ, मेक देम थिंक, अँड यू कॅन टेल देम एनिथिंग. हसला आणि विचारात टाकलं नव्हतं जो तू काही ऐकतो कुठलाही माणूस, दोनच हार्ड गोष्टी. ते एक आणि सायमन सायनेक म्हणून एक आहे, इफ यू रीड, सायमन सायनेक पण खूप छान पब्लिक स्पीकर आहे. ते दोन मी हे करतो. ओके, आणि आता मी पुढं आहे विचार सायकोलॉजीमध्ये अजून हे करायचं. सो त्या बाबतीत जॉर्डन पीटरसन. लोकांना, लोक ऑलरेडी डिप्रेस आहेत म्हणून मोटिवेशनल स्पीकरचं फावतंय? नाही, की नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, लोकांना सगळं माहिती आहे त्यांच्यासोबत काय होत आहे, काय सोल्युशन आहे, सगळं माहिती आहे. दे जस्ट वॉन्ट टू बी टोल्ड की तुझ्यासोबत वाईट होत आहे. सिम्पथी पाहिजे, एम्पथी पण लोकांना नकोय. लोकांना इव्हन तुम्ही एम्पथी द्यायला गेला की नाही हे असं नाही असं पाहिजे, तरी लोकांना वाटतं तुम्ही त्यांची प्रायव्हेट स्पेस इन्व्हेड करताय. सो खूप क्लिअर आहे आणि हे खूप लोकांना खटकतं पण मी असं बोलल्यावर की बाबा नाही असं नसतंय किंवा नाही ज्याचं त्यालाच माहीत असतंय. तुमच्या जबाबदाऱ्या जर मोठ्या असतील, तुमची स्वप्न मोठे असतील, तर खूप कमी टाइम राहतो सॅडिस्टिक राहायला आयुष्यात. सो फावल्या वेळामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे विषयच राहणार आहे आयुष्याचा, की काय झालं काय नाही, किती राहिलं किती नाही. जर तुला खाजवायला वेळ नसेल आमच्या वर्षात, तर तू कशाला बघशील ना किती राहिलं किती नाही. तू करत राहशील, कुठेतरी तुला काहीतरी मिळेलच, समाधानी राहशील. मी एक गोष्ट सांगतो की 2018 पर्यंत मी काहीच प्लॅन नव्हतं केलं, बट आय वॉज ब्लेस्ड की छान झालं माझ्यासोबत. त्यानंतर मी प्लॅन गोष्टी छान, त्यानंतर मी प्लॅनच केलं, कारण देव पण एकदा दोनदाच बघतो तुला, परत म्हणणार तुझं तूच बघायचं. त्यानंतर मी प्रॉपर प्लॅनिंगनी चाललो. इव्हन आता आम्ही जेव्हा आता कॉन्टेंटमध्ये पण आहे, ऑगस्टपासून मी कधीच इंटरव्ह्यू नव्हतं केलं, व्हिडिओ वगैरे बोलायचं. मी खूप असं कॅमेरा फोबिक होतो, मला नाही कधी कॅमेरा फोटो. मला 2000 लोक ते मला आनंद होईल बोलायला, कारण ते माझा 40 बट कोणच नाही पुढे कुठे कॅमेरा पुढे एकटा बोलतो. सो मी कधी व्हिडिओ बनवले नव्हते असे. मग ऑगस्टपासून बनवल्यानं खूप लोकांचं हे सजेशन होतं की यूट्यूब चालू करा. आता ज्या लोकांनी माझं सेशन ऑलरेडी केले त्यांना माझी ही बाजू माहिती आहे, सौरभ भोसले द स्टोरी टेलर. त्यांना ते जगापुढे यावं वाटायचं बऱ्याच लोकांना, तुझ्या स्टोरी, हा युट्यूबला माझ्या स्टोरीज किंवा मी आता ज्या स्टोरीज सांगतो त्या माझ्या अवतीभोवती माणसांनी जगलेल्या आहेत. दे आर नॉट ब्रेव्ह इनफ फॉर दे डोंट वॉन्ट की त्यांना सांगायचंय. सो ते माझ्या थ्रू जाते. मला असं दिसलं की खूप कमी वेळेत तुझं खूप
चाहते झाले. कमी वेळेत म्हणजे तुझ्यासाठी कमी वेळ नसेल किंवा जास्त दिसायला लागलं. हा म्हणजे थोडक्यात मी सांगतो की मी सरळ म्हणतो ना की मला हेच आता म्हणजे कंप्लेंट जर काय असेल ना माझी तर हीच कंप्लेंट आहे की मी जो 4 वर्ष फिरत होतो 2018-2022 आदिवासी भागात राहिलो अशा ठिकाणी राहिलो जे तर कोणच नाही माझ्यासोबत म्हणजे माझ्या सेशनचे गाणे सांगतो सेशन्स केले. हा सेशन हा गगन बॉर्डर रिजन असेल तिकडे असेल लाईट बिट नाही जास्त गोवा 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 घाटात आपण जातो तिकडे खूप भारी खूप भारी माणसं तर एक नंबर कोल्हापूर सेशन्स आपले तेच आता तिथलं सगळ्यात मोठी कंप्लेंट अशी होती की पोरच ऐकत नाहीत पालकांची. अच्छा वह्यांच्या मागच्या बाना पोरींची नावं लिहिली आहेत बॅनरवर फोटो टाकतात आई बापाला उलट बोलतात म्हणजे आता आपल्याला वाटलं हे आपल्याकडे चालू आहे पण खेडेगावात पण चालूच आहे मी स्वतः खेडेगावातलंच होतो. सो ते त्या रिलेटेड होतं. सो इट वॉज जस्ट ओके ओके चला कम्युनिकेशन जाऊन येऊ म्हणजे अशी पण वांड पोर आहेत ज्यांनी प्रिन्सिपल काहीतरी बोलला म्हणून पाण्याची टाकीच फोडली. प्रिन्सिपल आहे कोकणातला शिकायला शिकवायला आल्या कोल्हापुरात आता ही तिथली माणसं तो भिवून राहणार आता आपण त्या कॅटेगरी आपल्याला माहिती आहे त्यांचा नांगा कसा बसवायचा किंवा. सो ते आम्ही तिथं कॅम्प्स वगैरे लावायचो समर कॅम्प किंवा ऍक्टिव्हिटीज असतील हे होत असताना मला असं वाटायचं ना मी जेन्युअनली सांगतो खरं खरं मला फिल्टर नाही ठेवायचं की मला वाटायचं की लोकांनी ओळखावं कारण की 22-23-24 वर्ष आहे आपलं जेव्हा पोरं पबला ह्याला त्याला जातात विकेंडला हे जातात आपण पैसा कमवतोय घर घेतलंय आपण स्वतः सगळं ओके तरी पण आपल्याला एवढी आग आहे की आपण शनिवार रविवार समाजाचं भलं करायच्या हिशोबानं चाललोय पैसे पण एक्सपेक्ट नाही करत सो लोकांनी ओळखावं हे वाटायचं. जसं कोविड आला ना तसं मला कळलं की अरे शुल्लक आहे ह्या गोष्टी खूप शुल्लक आहेत काहीच नाही कोणाचा एक्झिस्टन्स काहीच नाही. आणि तू बघितलं असेल 2021 मे सगळ्यात वाईट होता म्हणजे कोणाचा स्टेटस बघायला भीती वाटायची की आरआयबीचे स्टेटस असायचे तेव्हा तर खूपच जास्त वाटलं की काहीच नाही आपलं शनभंगर आहे आपण काहीच नाही तेव्हापासून मी ठरवलं जे होईल ते होईल आपण आपलं व्यस्त द्यायचं. आणि तेव्हापासून मी घरातले ऑलरेडी हाफ कन्व्हिन्स्ड होते माझ्या की हे प्रोफेशनल हा हे आधीपासून कारण माझ्या तरी काय इच्छा होती आधी की हा कारण की बाबांशी नाही पप्पांनी माझ्याकडून कधीच काय नाही मला फक्त 12वी झाल्यानंतर आम्हाला अनुजीला मला मी माझा लहान भाऊ तो 10वीत होता मी 12वीत होतो एकच सांगितलं हे जे शोरूम जर आमचे 3 शोरूम आहेत कोरेगावमध्ये की हे माझं आहे. अच्छा हे सेट सेट होत हे माझं आहे ह्यात तुमचा काही संबंध नाही. अच्छा पप्पांनी सांगितलं की हे माझं हे तुम्ही यायचं नाही दुकानात तुम्ही काय हे करायचं नाही तुम्ही तुमचं करायचं आणि तुमच्याकडून झालंच नाही काय तुम्ही फेल्ड झाला फेल्ड खरंच आहे म्हणजे तुम्ही करूच शकणार तर मग दुकानावर यायचं आणि झाडू मारण्यापासून सुरुवात करायची शेट नाही होणार तू थोडक्यात हे सांगितलं पप्पांनी ऑलरेडी ऑलरेडी सांगितलं. सो आमच्या डोक्यात क्लिअर होतं की बाबा माझ्या पप्पांनी सेल्फ मेड केलेलं तर मला पण करायचं आणि ते सगळ्यात मोठं गरजेचं असतं जर मला कळलं असतं ना म्हणजे आधी पप्पा म्हणायचे भैया तू शिक आपल्याला भरपूर आहे म्हणलेत मला असं नाही असं नाही जेव्हा आपण डाऊन असतो तेव्हा कुठलाही बाप म्हणतो बॉर बट मला सगळ्यात जास्त हेच होतं की बाबा पप्पांनी आपल्याला क्लिअरली सांगितलं मी 2 वेळा आमच्या शोरूमला जातो एक तर दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडवा पाया पडायला ह्याच्या पलीकडे नाही आणि ह्या बाबतीत मी माझ्या वडिलांना का मानतो कारण त्यांनी आम्हाला पैसा बघून दिला नाही म्हणजे आमच्याच पाहुण्यात एक उदाहरण आहे की ते खूप जास्त फिरायचे बाहेर नवरा बायको आणि त्यांचं हॉटेल होतं खूप छान तर त्यांची मुलं हॉटेलवर बसायची 5-7 दिवस त्यांना पैसा दिसला गल्ला दिसला ती पोरं शिकली नाही पुढे जाऊन. सो माझ्या वडिलांनी ते बघितलं की काय पण होते पण हे शिकू दे ह्यांनी हे नाही बघितलं पाहिजे. बट एक पिरियड येतो जेव्हा तो मला सेल्फ अवेअरनेस खूप जास्त होतं की मी कोण आहे मला स्वतः माझ्यासोबत जे झालं त्याचा मीच जबाबदार आहे हे जर कळतं ना तेव्हाच मग तुम्ही माणसात जाऊ शकता नंतर मग तुम्ही बाहेर गेला तरी ब्लेम वर टाकणार आहे मी ब्लेम करायचो ना माझी संगत चुकली नाही मी हे कधी कळलं की तुला आत्ता बाहेर म्हणजे आता थोडं 2014 बीबीएला ऍडमिशन घेताना मी खूप जास्त फिरलो खूप जास्त फिरलो पप्पांसोबत हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजेसला फिरलो त्यानंतर आम्ही बीएससीच्या कॉलेजेसला फिरलो बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि जिथं जाईल तिथं बघायचो की यार कोणाच्या आई वडील ऍडमिशनला येत नाहीत माझ्या येतात म्हणजे मी यार काय केलं आयुष्यात माझ्या बापाला अजून यायला लागते ग्रॅज्युएशनच्या ऍडमिशनला जबाबदारी हा मला मग ते गिल्ट लय बेकार असतं ह्युमिलिएशन तर त्यापेक्षा डेंजर असतं. मग इथं मी साताऱ्याहून पुण्याला यायचो इथं आमचे पुण्यात पाहुणे होते सो ते आता पप्पा वगैरे त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांच्यातलं कोणतर म्हणायचं यार तू कशाला सुरेशला एवढा त्रास देतो म्हणजे पप्पांना ते ह्युमिलिएशन वाटायचं ना आपल्याला की यार सांगते आपल्याला खरंच खूप त्रास दिला माझ्या आई वडिलांना. मग ते असं मला माझं एवढं फिक्स होतं की नाही बाबा बस आता आपल्याला ह्यांना उत्तर वितर देणं मी त्या माइंडसेटचं नव्हतोच मला एक होतं की बाबा मला पुढे जाऊन हे खाल्लं नाही पाहिजे गिल्ट कारण गिल्ट खूप जास्त घाण खातं कारण एखादा दिवस असतो आई वडील येतात घरी आणि ते छान बोलतात तुमच्यावर आणि तुम्हाला माहित असतं त्यांचं मूड छान नाहीये बट तुम्हाला वाईट वाटतो नाही म्हणून ते छान बोलतात हे कळायचं हा हे कळतं आणि हे कळल्यावर वाईट वाटतं त्याच्या आईला हे ऍक्टिंग का करतात मला छान वाटव म्हणून द्या की शिवाय मला मी चुकलोय तर हे सगळ्यात घन गिल्ट असतं 4 शिवाय दिल्या तर लाज नाही वाटत आपल्याला कधी
बट आपण चुकून पण आपल्यावर जर आई वडील नीट वागले का नाही ते बेकार गिल्ट असतं. कारण तुम्हाला माहित असतं त्यांना माहिती चुकलोय त्यांच्या इथिक्सच्या विरुद्ध वागलोय मी तरी पण ते मला नीट वागवतात. हे खूप झालं माझ्यासोबत. त्यानंतर मी बेकार डिटॅच झालो. माझं कॉलेज KBPMS BBA खिंडीत होतं असं लांब सातारा. सो मी सातारहून टमटमून सिक्स सीटर असते गोरेगावून सातारला बसने यायचो तिथून टमटमनं बसायचो कॉलेजला जायचो. कॉलेज सुटलं सातारा स्टँड सातारहून कोरेगाव माझ्या हजेरी 95% हातच नव्हती. 3 वर्ष मी काहीच केलं नाही. नो फ्रेंड्स नथिंग 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 नथिंग. जे काय होतं ते माझं BBA माझं घर तिथं झालेले 4 मित्रमैत्रिणी दॅट्स इट. हे 3 वर्ष फोकस्ड राहिलो. खूप जास्त क्लिअरिटी खूप जास्त आली लाईफबद्दल. आणि तेव्हा माझे वडील निर्धास्त झाले. आता हा जो कॉल घेईल तो बरोबरच घेईल एकदम पुढे. आणि हे गरजेचं असतं मला असं वाटतं. आणि परत मी हे सांगतो की ही काय रडकी स्टोरी नाही. ही खूप बेसिक स्टोरी प्लेन ब्लँड स्टोरी सगळ्यांच्या आयुष्यात आहे. सो मला असं वाटतं की काय काय लोकांचं आयुष्य नॉर्मल जरी चाललं असेल ना तरी ठीक आहे. नंतर आता नाही का प्रत्येक रियालिटी शोन आपल्याला हे सांगितलं तुमची स्टोरी सॅड पाहिजे तरच तू असं मसिहा वगैरे केला जाणार. तर माझ्या अजिबात नाही सॅड स्टोरी होतात. सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही तर गोष्टी होतात. सो आपल्याला त्याचं भांडवल नाही करायचं कॉन्टेंटसाठी. नाही का माझ्यासोबत हे झालं आणि ते झालं तू काय बनला त्यातून. मला एक जाणवलं की तुझ्या ह्याच्यातून की तू तुझ्या स्टोरी याच्या रडक्या सांगून त्या लोकांना बदला तुम्ही असं सांगत नाही. गरज गरज नाही. मी एक वाक्य वापरतो नेहमी पोरं बापाचं ऐकत नाही माझं काय ऐकतील. मी कोण त्यांना शिकवायचं की बाबा जा तू हे कर. तो ऐकल माझं आज बघल काहीतर त्याच्यात बदल घडेल. 3-4 वर्षाने जेव्हा तो कुठं बसला असेल तेव्हा एखादं वाक्य आठवल त्याला त्याला वाटेल ना बाबा नाही हा ती बोललेला काय तर बस दॅट्स इट. वेगळा कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरने आणि पब्लिक स्पीकर किंवा व्हॉट एव्हर इट मी आर्टिस्टनं ही अझम्पशन ठेवणं की माझ्या विचारांमुळे लोक बदलतील डेंजर पद्धतीनं हे तुम्ही स्वतःला सेल्फ डिप्रेस करायचा सगळ्यात बेस्ट वे. तुम्ही एक्सपेक्टेशन किती जड ठेवलं ना हे जड एक्सपेक्टेशन ठेवून उपयोगच नाही. कॉफी आलेली आहे कॉफी घेऊया आपण. शुअर शुअर. आणि अर्ध पॉडकास्ट संपत आलं तरी असं वाटतंय की सुरूच नाही झालंय. आपण रोल करून करतोय आपण छान रोल करतोय. तू घे मी नंतर घेतो. येस कॉफी घेत घेत पण बोलू शकतो सगळ्यांनी. आपण थोडस आहे ना स्कूल्स आणि कॉलेज ट्रान्झॅक्शन आहे ना ट्रान्झॅक्शन त्याबद्दल बोलू. सेव्हिरिटी खूप डेंजर आहे. तू ऍक्च्युली ते समोर बघितले. तू हे सोड पुणे वगैरे जिथं मी म्हणतो पालक खूप सेल्फ अवेअर आहेत. पोरला विचारते रात्री बाळा तू ठीक आहे का. डेंजर लेवल आहे सेमी अर्बन मध्ये. कारण त्या पोरांना वन ऑफ लुसिफर वन ऑफ सगळं व्हायचं. कारण ते कॉन्टेंट कन्झ्युम करतायत सिटी स्टाईल पूर्ण. ठीक आहे सगळीकडे कॉन्टेंट भेदभाव करत नाही सगळीकडे पोहोचलाय खेडेगावात पण पोहोचलाय. आणि लाईफ जगतायत एकदम कल्चरल आणि सगळे म्हणजे जे सॉफिस्टिकेटेड आहे आतापर्यंत तेच जे ठरवून आले. मग ह्यामध्ये खूप जास्त त्यांच्यात द्वंद्व निर्माण होतं डोक्यात. मग त्यांना वाटतं माझ्या आईबाप माझ्यासाठी काहीच करत नाही एखादा कॉन्टेंटचा फेसबुक. अच्छा. आणि मग ती पोरं तिथल्या तिथंच त्यात गुरफटून राहतात. मग हेट येते अशी पोरं जे पोरग बहिणीवर 3-3 वर्ष बोलले नाही असली पोरं आहेत आमच्याकडे. 3 वर्ष बहिणीवर बोललं नाही भांडण झालं एवढं कशी हेट येते एखाद्या 7-8 वीतल्या पोराला. ओके एवढी कुठून हेट येते म्हणजे आपल्याला आम्हाला आत्ता शिवाय घातल्या आपण तर आम्ही 3 मिनिटात लाडाम जाऊ माघारी काय झालं. 7-8 वीतल्या पोरला एवढी हेट कुठून येते मेंटॅलिटी कुठून येते काय विचार करतात लोक. आपल्याला मला असं वाटतं की लहानपणी जो ऑप्शन नव्हताच ना आपल्याकडे प्रायव्हसी ऑप्शनच नव्हता. बघ तू कधीही बघ तुला कधी आठवत येतो तुझ्या बेडरूमचं दार लावून काय करत बसलं. तू बस येतो हॉलमध्ये जे काय ते कर. ह्याच्यामुळे काय झालं आपल्याला झकमरत सांगायची सवय लागली. मी म्हणतो पर्सनल स्पेस असावी बट यू हॅव टू ओन इट ना. तू जिंकली पण पाहिजे ना. आयुष्यात काय करत नाही किंवा काय नाही तुझा हातभार नाही कुठं. आणि तू प्रत्येक गोष्टीत जर इगोवर घेत असशील तुम्ही मला असंच का बोलला तसंच का बोलला. कुठेतरी ओनरशिप आहेच प्रत्येक लोकांनी घेतली पाहिजे. आणि जॉबला आल्यावर पोरांचं हेच होतंय. जॉबला येईपर्यंत पोरं म्हणतात जॉब म्हणजे एस्केप आहे बाबा. आता एज्युकेशन मधून इथं आल्यावर कळतं काहीतरी स्वतःचं घर वगैरे घ्यावं लागेल जबाबदार आहे कोण तर आवडतं ते आलं स्वतःवर खर्च करू वाटतो. आणि मग ही सगळ्यात जास्त स्ट्रेस्ड लोक ती आहेत. आता मी ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीमध्ये जवळजवळ आमच्या 8-9 बिल्डिंग आहेत. सगळी हायफाय सोसायटी आणि स्विमिंग पूल आहे सोना आहे टेबल टेनिस सगळे. 10 लोक पण दिसत नाहीत खेळताना. कारण आता त्यांनी सगळ्यांनी EMI फ्लॅट घेतली. एक दिवस रेस्ट करू शकत नाही रोज पळायचं. म्हणजे जी स्वप्न जगण्यासाठी आपण पैसा खर्च करतो ती स्वप्न जगता येत नाही. स्विमिंग पूल मध्ये उतरता येत नाही. माझ्यासोबत पण सेम आहे. चेजिंगचाच गेम आहे पूर्णपणे. मला वाटतं स्कूल पासून जर पोरांना सांगितलं की सेल्फ डिपेंडन्सी ही आहे. सेल्फ डिपेंडन्सी म्हणजे आई वडील कोलून देऊन पुढे जाऊन काहीतरी करणं नाही जबाबदारी घेणं. सस्टेनेबल ग्रोथ आता आपल्याकडे काहीच नाहीये. म्हणजे आपण फॅमिली म्हणून ग्रोथ खूप कमी लोक बघतात. आपल्या आजोबांनी जे बघितले ना की आंबे लावले त्यांना माहीत त्यांना मिळणार नाही
आपल्याला मिळणार हे आपल्याकडे नाहीये की बाबा सस्टेनेबिलिटी आपल्याकडे नाही एवढी की मी नाही विचार करणार माझ्या पोराचा करायचं नाही आपल्याकडे हे कारण आपण लिव्ह इन द मुवमेंट वाली पिढी बट देर इज नो नेसेसिटी की दरवेळी तुम्ही लिव्ह इन द मुवमेंट जर जगायला पाहिजे मी सगळ्यात जास्त बसने फिरलोय सगळ्यात जास्त कॉन्टेंट आहे मी परत म्हणतो कुठल्या कॉन्टेंट क्रिएटरला जर कधी वाटलं मला काय म्हणतो क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय तर त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरावं जिंकला तो तीनच ठिकाणी जायचं पब्लिक ट्रान्सपोर्ट मंदिर आणि हॉस्पिटल सगळ्यात जास्त वल्नरेबल लोक तिथे मिळतात रॉ अँड रिअल तिथं लोक ऍक्टिंगच करत नाही करू शकत काय आणि मी ते सांगतो मला आमचे आय डोंट नो कोण म्हणलं बट सगळ्यात जास्त इगोस्टिक जेव्हा वाटेल ना आयुष्यात तेव्हा म्हणजे हॉस्पिटलचे ग्राउंड मारायचं फक्त आणि खरंय ते वातावरण आपल्याला शांत डेंजर आहे लोक स्प्रे करतात कोणतर वाचावं आपण इकडे मस्तीत असतो माझ्या आयुष्यात हे चाललंय आपण आपल्या पिढीबद्दल बोलूया मी एक सांगू का असं स्पेशल मला असं एक व्यक्ती नाही का आपण म्हणतो चमत्कार एक व्यक्ती भेटला मला आणि माझं आयुष्य बदललं असं कोणच नाही मिळालं सगळ्यांचे दुःख विक्क सेम आहेत आणि मी खूप असा व्होकल माणूस आहे वेन इट कम्स टू ट्रान्सपोर्ट म्हणतो माझ्या शेजारी जर कोण बसले आणि चुकून आजी आजोबा बसले असतील तर मी प्रश्न खूप विचारतो प्रश्न कारण त्यांच्यासोबत जे झालं ते आपल्यासोबत व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत सो मी एकदम पॉइंटेड प्रश्न विचारतो पॉइंटेड सो काही लोक एवढी क्लिअर आहेत त्यांच्या ह्याच्या बाबतीत आता एखाद्या आजोबांना जर विचारलं ना काय केलं पाहिजे तुम्ही सांगा करू तब्येतीची काळजी घे बाकी काय करू नकोस बास एवढंच बाकी काय नाही सांगितलं शिक्षक होते ते चांगली झाले असतात सो काय काय लोक असतात खूप क्लिअर असतात त्यांच्या डोक्यामध्ये एकदम बेसिक गोष्टी शिकायला मिळतात खूप बेसिक गोष्टी शिकायला मिळतात आणि जो म्हणतो ना मी बॅड कम्युनिकेटर आहे त्यांना फक्त प्रश्न कसे चांगले विचारायचे एवढ्यावर फोकस करावं तो गुड कम्युनिकेटर झाला जो की तो लिसनर हा जो चांगले प्रश्न विचारतो ना तो होल्ड घेतो कम्युनिकेशनची तो ऑथॉरिटेटिव्ह होतो ऑटोमॅटिकली डॉमिनन्स असतो त्याचा एवढे सेशन्स केलेस एवढे शाळांमध्ये वगैरे काय दिसलं तुझ्या तिथूनच सुरुवात जी लोक शिवायला येतात ना शाळांना कॉलेजला सगळ्यात वर्स्ट काइंड ऑफ पीपल आहेत खूप छान एज्युकेशन पद्धती आपली मॉडर्नायझेशनच्या नावाखाली खूप गोष्टी बदलल्या म्हणजे आता तू कार्यानुभव माहित असेल विषय नसतं की ते सीताफळ वगैरे बनवायला लावायचे बैल बनवायचं त्याला आधी गादी बनवायची आणि बैल बनवायचा मग हे आपणच करायचो आई वडिलांनी कधी मदत केलेली मला तर आठवत नाही ते रांगोळी आणायची ते टाकायचं सो होल एज्युकेशन सिस्टीम वॉज बेस्ट ऑन की तुम्ही काहीतरी करा शारीरिक शिक्षणाचा पिरियड असायचा खेळायला जायचो आता एक प्रोजेक्ट करायला आईबाप रातभर जागते फेस्टिवलला ड्रेपरी आणते सो मला वाटतं इव्हेंट कमी करा आणि शिक्षण जास्त करा एवढंच फक्त असेल इव्हेंट खूप जास्त होतात बरोबर आहे आता इव्हेंट स्वतःच्या ग्रुपसाठी पण असतील ना लहान मुलांचे असतील ना बट मी म्हणतो त्या मुलांना करू दे की आई बापांना कशाला करू दे आणि खर्चिक काय असलं पाहिजे म्हणजे एखादा व्यक्ती मिडल क्लास शिकतोय त्यानं कर्ज काढून पोरगे शिकवले आता त्याच्या मुलाला तुम्ही त्या लीग मध्ये टाकले त्या श्रीमंत शाळेमध्ये बरोबर सो तो मुलगा श्रीमंत नसला तरी त्याचं माइंडसेट काय की माय डॅड इज रिच अच्छा मी एवढ्या चांगल्या शाळेत आणि माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे श्रीमंत मुले तर ती मुलं जे खरेदी करतील जशी वागतील तसं हा एक्सपेक्टेशन ठेवलं ना बापाकडून आणि आई वडील थोडी ना सांगणार आहेत सगळेच नाही सांगू शकत की आपली ही पद्धत आहे आता म्हणजे आपली ही सिच्युएशन आहे मी म्हणतो माझे पोरं पण मी झेडपीला शिकवेन एक नंबरला मी इकडे नाही शिकवायचं काय होईल रोज भांडणं मारामाऱ्या होतील शिकतील पण हे एक्सप्लोअर करतील ना पोरं सो काय फरक जाणवला तरी तुला तू मी सेम इंग्लिश नाही शिकलेलो आहे मी सातवीपर्यंत मराठीत होतो सेम इंग्लिश माझं इंग्लिश खूप छान होतं आणि मी फेमस आमच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये एवढ्यामुळेच होतो माझं इंग्लिश छान होतं बाकी काय असं नाही खो खो ह्या दोनच गोष्टींमुळे सो मला एवढाच फरक जाणवतो की जो म्हणजे ज्याचे घरातले विश्वास टाकतात ना शिक्षकांवर की नाही शिकवतील चांगलं तर ते पोरगं जातं पुढं जिथं थोडासा किंवा शिक्षक पण तिथं जीव लावून शिकवतात बट जिथं थोडासा मिसट्रस्ट येतो का नाही दोन्ही बाजूनं की तुम्ही का बोलला आमच्या मुलाला असं किंवा काय तुम्ही इंटेंडच क्वेश्चन करता शिक्षकांचं डायरेक्ट तिथं मग देणारा पण 10 वेळा विचार करतो म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकलो सरस्वती विद्यालय कोरेगाव तिथं आम्हाला जर मारलं ना तर आमच्या आई बापाला भारी वाटायचं किंवा आम्हाला भारी वाटायचं की सराचं माझ्यावर लक्ष आहे नाही का म्हणून मारलं एवढ्या पोरांच्यात कोणाला बोलले नाही काय मलाच बोलले ते चूक वर्गाची होती बिकॉज ही वॉज एक्सपेक्टिंग की माझ्याकडून असं नाही होणार आई वडील पण असे हे नव्हते तेवढे एवढा आता तू बिंडोक म्हण बरं एखाद्याला दुसऱ्या दिवशी येतात मग तुम्ही एवढी फ्रॅजाईल बनवली का पोरं तुमची हे पण चुकतंय ना कुठेतरी मी म्हणतो मारामारी खूप लांब राहिली बरोबर आहे तुम्ही तुमच्या मुलाला एवढं सॉफ्ट स्पोकन नेचरमध्ये तयार करणार हा 10वी 11वी 12वी पर्यंत हा आणि तो ग्रॅज्युएशन करणार
आणि त्यानंतर ते क्रुएल वर्ल्ड मध्ये जाणार जिथं त्याला त्याची लायकी दाखवणारे लय लोक आहेत, तेव्हा कसं टिकलते. बरोबर, सिंपल गणित आहे ना. आता तुम्ही पॅम्परच केला, आयुष्यभर पॅम्पर केला, आणि आता ज्यावेळी वेळ आहे त्याला कळत अशी मुलं आहेत, अशी लोक आहेत, आहेत अशी लोक. मग मी कधी कधी म्हणतो ना की हे कधी कधी मला असं वाटायचं की आता लग्नात पण आपल्या खूप टॉक्सिक रिलेटिव्ह येतात, बिनकारणीच तू मार्केटी पडले विचार न विचारता आमच्या पोरला एवढे पडले सांग, हे कधी कधी गरजेचं पण आहे. सो ऍट अर्ली स्टेज ना आपण वी लर्न टू टॅकल फ्रॉम टॉक्सिक पीपल, कसे लांब राहायचं शिकतो. हे ट्रायलच आहे, इंडक्शन प्रोग्रामच आहे हा तुमचा फुल लाईफचा. मी आता इव्हन माझ्या स्पेशल्सला पण हे बोललो की वी शुड बी ग्रेटफुल टू टॉक्सिक रिलेटिव्ह ऑल्सो, कारण आपल्याला ते सांगतात ना की बाहेर हे असे लोक भरपूर असणार, घरातलेच असे तर बाहेरचे पण असू शकतात. जेवढं प्रोटेक्ट कराल ना तेवढं तुम्ही त्या मुलाला ग्रोथच थांबवण्यासारखे. थोडक्यामध्ये मला अजूनही आठवत नाही की आमच्यात कधी पॅरेंट्स मिटिंग आणि वडील आलेत माझे पॅरेंट्स मिटिंगला, कधीच नाही. मम्मी यायची कधी कधी, किंवा काही काही मोस्टली पॅरेंट्स मिटिंग होतच नव्हत्या पहिलं खरं सांगतो. एखादा कांड झाला लय मोठा, एखाद्यानं आता समजा लपाच्यापी खेळतय, किंवा ते आमच्याकडे पावसाळ्यात खूप वेगवेगळे गेम असायचे, ते टक्शल कपाने म्हणजे फरशीवर फरशी मारणे, ते चिरगुडी म्हणजे ते उडी मारून बसणे, त्यात एका आठवड्यात समजा दोन पोरांचे हातबीत तुटलेत आणि पालकांना आता कळलंय की नाही नाही हे डेंजर होते शिक्षक, तेव्हा मारायचे, नाहीतर असं काहीच नव्हतं. आता आठवड्याला जर तुम्ही बोलवताय, तुम्ही सांगता युअर चाइल्ड इज बिहेव्हिंग डिफरंट, ही इज हॅव्हिंग एंगर इश्यूज, मग तुम्ही सांगता की एखादा कोण तर बोलवा प्रोफेशनल एक्सपर्ट, देन तुमचं स्कूल सांगतं की गिव्ह हिम 25,000 ऍज अ फी, त्यातलं मार्जिन त्या स्कूलला आहे. नंतर तुम्ही त्या बारक्याला विचारता का रडत होता, का रागराग करत होता, तो म्हणतो आईने भोपाळा दिलाय मला आवडत नाही. बेसिक गोष्ट होती, तुम्ही त्या पोराचा तो अँगर कुठे नेला, ही हॅज अँगर इश्यूज. मग एक्स्ट्रीमिझम पण वाढतेच ना, एवढं असलं तर आपण एवढं करून सांगतोय, त्यातनं फायदा काढतोय प्रत्येक जण. शंपर, मी परत म्हणतो आता कोणीही किती पण भारी डायट प्लॅन बनवू द्या, आपल्या आईसारखी भारी डायटिशियन कोणच नाही. आपण पण वाढलोच की रे प्रॉपर आपल्याला कुठं हे होतं, नो हेट टू एनी प्रोफेशन, बट तुम्ही एक्झॅग्युरेट नका करू ना त्या गोष्टी. आपण खूप आव आणतोय. हा, आव खूप आव आणलाय. आणि हे फिट होण्यासाठी मी तेच सांगतो ना की मला खूप लोक म्हणतात, त्या दिवशी मी लाईव्हला इंस्टाग्राम लाईव्ह करत होतो, मी झोडिओचा शर्ट घातलेला, दोन तीन जण झोडिओचा शर्ट घातला, झोडिओ. अरे बाबा घात मग काय, म्हणजे तुमचं आता अपेक्षा अशी आहे का की फॉलोअर्स आले हे आले की तू हे घा असेल. अरे इंडियन ब्रँड आहे, आपण शिव्या देतो रे की इंडियन ब्रँडला सपोर्ट करा तुम्ही, आणि जेव्हा करतोय तेव्हा तुम्ही म्हणता का स्वस्तात आहे म्हणून त्याची व्हॅल्यू कमी झाली. म्हणजे आपण पण किती कॉन्ट्राडिक्ट बिहेव्हिअर घेऊन चाललोय बघ ना, तू त्या त्या चाकरीत फिट बसला पाहिजे तरच मग तू असं. हे सगळ्यात वाईट आहे ना. मी परत सांगतो, मी आज जे बोलतोय ना, तू 2 वर्षांनी माझा इंटरव्ह्यू घे, माझे विचार बदललेले असू शकतात, आणि हे ज्याला कळतं ना तो शहाणा माणूस आहे. माणूस आयुष्यभर एकाच इथिक्स वरून व्हॅल्यूज वर नाही चालत, त्याला वर्षात 10 प्रकारची 10 कार्टी भेटतात, त्यातली त्याला धोका देतील, चांगले शिकवतील, सोडून जातील, त्या प्रकारे व्यक्ती बदलतो. सो नॉट नेसेसरीली की एका वेळी तुम्ही जे ठरवले तशीच दुनिया दिसेल, नाहीतर आपण म्हणतो ना अरे हे जे विचार बदलले, अरे त्याच्या आयुष्यात काय झालं एका वर्षात, तुला कुठं काय माहिती, हे अलाउच करत नाही आपण एकमेकाला. तू गावाखेडच्या मुलांमध्ये पण राहिलायस, त्यांचं पण सेशन घेतलंयस, शहरातल्या मुलांचं पण सेशन घेतलंयस, कोणाला दिशा दाखवायची गरज आहे, कोणाला पॅम्पर करण्याची गरज आहे, किंवा कोणाला मार्गदर्शन करण्याची गरज आहे की दोघांना आहे. नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी खरी गोष्ट सांगतो की सेम डायलॉग की जर तुम्ही स्वतःहून सांगायला गेला पोरांना की तू हे कर ते कर, नाही ऐकणार, ऐकणारच नाही. मी पण नसतं ऐकलं, हे वय खूप डेंजर आहे, म्हणजे 18, 19, 20, 21, 22, 23 जॉबला लागत नाही तोपर्यंत, मोबाईल हातात आहे, त्याला वाटते मला सगळं येतंय, मला पण वाटायचं ठीक आहे, त्याला वाटते मीच नाही का इसगावकाच्या एकाने शिकरे जो पुढचा सांगतोय तो लय शाना. आणि ह्या मेंटॅलिटीमध्ये लोक नाहीत ऐकत तुमचं. मला असं वाटतं की आता तो फरकच राहिला नाही इन टर्म्स ऑफ मेंटल हेल्थ, इन टर्म्स ऑफ फायनान्शियल कंडिशन, इन टर्म्स ऑफ एनिथिंग, की जास्त फरक राहिला नाही कंट्री साईड म्हणजे आपली विलेज साईड आणि सिटीमध्ये. फरक एवढाच राहिला इन्फ्रास्ट्रक्चरचा, नथिंग एल्स. आणि पोरं अशी पण आहेत जे ट्रॅव्हल करतात इन बिटवीन शिक्षणासाठी किंवा. सो मला असं वाटतं गायडन्सची वगैरे गरज असण्यापेक्षा मला वाटतं सगळ्यात जास्त कम्युनिकेशनची गरज, फक्त बोलायच्यात, सभा मारायच्यात. मी परत सांगतो, वेन वी फील मोस्ट रिलॅक्स, वेन वी हॅव चिटचॅट विथ आवर कझिन्स, रात्रीच्या आपण गप्पा मारतो, आता उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे, खूप लोकांच्या घरी कझिन्स असतील, आता थेरपीच आहे ती. रात्रभर तुम्ही सभा हानत बसता, वर्षभर तुम्ही तुमच्या कझिन्सला भेटत नाही, आणि एकदाच भेटताना तुम्हाला कळतं त्याच्या अख्ख्या वर्षात काय झालं त्यासोबत. कारण ही इज अ बिईंग गुड स्टोरी टेलर. आपण बी कोपऱ्यात आहे, झाकीर खान कोपऱ्यात, मी कोपऱ्यात, सगळे कोपऱ्यात, तो सगळ्यात भारी बोलतोय.
फरक एवढा जर इथं कॅमेरा नाहीये तो पॉडकास्ट नाही, रॉ अँड रिअल आहे. सो प्रत्येकाच्यात आहे हे. बट काय झालेलं की लोकांकडे एक भीती खूप जास्त आहे की लोक काय म्हणतील आणि मला कशी घेतील, मी बोलेल त्याला कशी घेतील. हा खूप मोठा डिफरन्स आहे दोन्हीकडे, सिटीत पण आणि खेडेगावात पण, की लोक काय म्हणतील. कारण एखादा असतो, एखाद्या नाही का नवीन नवीन काहीतरी चालू केलेलं असतं सुरुवात, आणि त्याच वेळी कोणतरी नांगी मारतो त्याला, त्याला वाटतं नाही ह्यात स्कोपच नाही. बट मला वाटतं नांगी मारायला पण काहीतरी अर्थ नाही, इतके दिवस तो शांत होता तेव्हा तो नाही काय बोलला आणि तू वेगळं काहीतरी करायला लागल्यावर बोलला. बट मी सगळ्यात जास्त म्हणजे आय मे बी बायस, मी बायस असू शकतो या गोष्टीत, बट मी सांगतो जे पोरग खेडेगावाकडे राहिले आणि सिटीकडे राहिले त्या पोराचा हात कोण धरू शकत नाही. डेंजर लेवल ग्रोथ करू शकतो तो पोरगा जो खेडेगाव, हा जो खेडेगावात पण राहिलाय, सिटीत पण, सिटीत पण राहिलाय. म्हणजे थोडक्यात सेमी अर्बन वातावरण पण त्यांना बघितलंय. म्हणजे लोड शेडिंग जरी गेलं, लाईट नाही तरी पण ते झोपल घामाघूम होऊन, सिटीत आलं तरी एसीत झोपल, तिकडे जाऊन पोरांकडे जाऊन तिकडे बॅटबॉल खेळेल, दारे धाराय जाईल, खुरपाय जाईल, उसाला पाणी द्यायला जाईल, इकडे आलं तरी स्टारबक्सला बसून कॉफी पिऊन कुणाला कळणार पण नाही. तीच पोरग, ही जी ती पोरं आहेत ना, ही पोरं डेंजर आहेत सगळ्यात. कारण ह्यांनी स्वतःवर काम केले, जाईल त्या चाकरीत ते फिट बसतात, आणि हीच गरजेचं आहे की दुसऱ्याला अनइझी फील न करून देता तुम्ही सगळीकडे फिट बसला पाहिजे. बरोबर. आता मी जेव्हा माझ्या गावाला जातो, मी असं नाही जातो, लोक मस्त म्हणतात ना मला की बाबा तुझे व्हिडिओज बघतो भारी बोलतो तू, असं तसं माहित, आकाश म्हणतात मला घरी तुम्हाला माहित, हा की माहित नाही तू एवढा छान बोलत होता. सो मी असं म्हणत नाही जाणार, मी डायरेक्ट म्हणतो काय राहण्यात काय लावले कसं. अरे आपण कोण आहे, त्यांनी नागडं बघितलं आपल्याला गावाकडे, आपण कशाला शहाणपणा सांगणार मी गावाला करतो, तिथं गेलो तू तसंच वागलं पाहिजे ना. आता तू हिथं आला कुठली प्रोफेशनल मीटिंग करतोय तर तुला तसं वागून उपयोग नाही. एक बेसिक नॉलेजच आहे हा, फॉलो करतो ना जो व्यक्ती तो बरोबर असतो. सो एनर्जी सेव्हिंगवर मी खूप जास्त विश्वास ठेवतो, खूप जास्त. म्हणजे मलाच वाटलं ना ह्या गोष्टीवर बोलून उपयोग नाही किंवा ह्या गोष्टीवर एनर्जी घालून उपयोग नाही, तर मी नाही घालवणार. आधी घालवायचं खूप जास्त, मला वाटायचं हे असं काय असं नसलं पाहिजे असं. तो खेडेगावकरची बाजू होती माझी, नाही का ते रिबेल प्रत्येक गोष्टीत, खालची गल्ली वरची गल्ली, अ तुकडी ब तुकडी, पण जसं बाहेर पडताना कळतं नाही काय उपयोग नाही गोष्टीचा. इकडे आल्यावर वेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत ऑटोमॅटिक. शिक्षण पद्धती मॅटर करतात का दोन्ही साईडच्या, गावाकडच्या आणि जे कल्चर आहे. पोरांनी ते शिक्षण पद्धती आत्मसात करायला लोडच घेतला नाही, मोबाईलवरच आहे ते शिक्षक वर्गात लेट आलं मागणं टाळी वाजवली स्नॅप काढते आता. हिथलं बी पोरग तेच करते, तिथलं बी तेच करते. अच्छा. सो आपण शिक्षण पद्धतीला शिवे देऊन उपयोगच नाही. पोरग काय करायले आता तू मला सांग. आता जेव्हा आम्ही नवीन नवीन व्हॉट्सअप बोलतो तेव्हा बाहेर पडलो. मी परत सांगतो ह्यात पोरांचीही चूक नाही. ह्यात चूक कोणाचे, जो मीडिया सर्क्युलेट होतोय सगळीकडे त्यात सांगितलंय की बाबा तू हे वापरत नाही, मग तू आउटडेटेड आहेस माणूस. मग माणूस तो नसतो का फोबिया, आईला मला समाज एक्सेप्ट करेल का नाही हे नाही बघितलं तर, मी ह्यांना सपोर्ट नाही केलं तर मला समाज एक्सेप्ट करेल का नाही. हाईप अशीच क्रिएट होते ना, ज्या लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल माहित नाही त्याबद्दल ते सपोर्ट करतात, झाली हाईप क्रिएट. मग अशी पोरं. आता पोरं काय करायली, आपल्या वेळी आपल्याला एक गोष्ट माहित होती की पप्पा सारखे सांगायचे एवढी फी भरली आहे, एवढं असं आहे, पुढे जाऊन बाहेर जॉब करायचा आहे. आता ते पोरग येते 18-19 वर्षाला, त्याला कुठली तरी वेबसिरीज दाखवतात किंवा के ड्रामा बघते काय बी बघते, त्याला वाटते की याला गुलाबी गुलाबी आयुष्य. आम्ही पण पडलो प्रेमात, नाही पडलो असा विषयच नाही, तेव्हा मीडिया नव्हता तरी पडलो, पण तेव्हा एफर्ट्स पण जास्त होते की बाबा त्या पूर्वीपर्यंत पोहोचायचा काय मार्ग होता बरं तुमच्याकडे, काहीच नाही, थांबवणं बोलणं झक मारत तू गुड कम्युनिकेटर होतोय. बरोबर. तो नाही झाला तर तू तुझ्या मित्राला जाऊन विचारायला होते. आता काय झालं, रिक्वेस्ट पाठवली मी एक्सेप्ट केली, हाय हाय, काय राहिली त्या मुलीची त्या मुलाची व्हॅल्यू. हार्ड टू गेट कोण नाही, मी परत सांगतो इफ यू वॉन्ट टू बी रिस्पेक्टेड यू हॅव टू बी हार्ड टू गेट. हे खरंय. जर तुम्ही इझिली अवेलेबल झाला कुठल्याही जेंडर ऑपोजिट जेंडरला कचरा आहे तुझा फिक्स फिक्स. कारण आपलं बी बघ ना, एका मुलीशी एकदा बोलायला 6-6 महिने पोरं प्लॅन करायचे की काय रुटीन आहे, तेवढे एफर्ट. ते रॉस सीआयडीच्या एजंटला असत्याल कॉपऱ्यात, ही काय प्लॅनिंग करतो ह्यो कार्यकर्ता, एसटी कुठली जाते माहितीये, कुठं राहते माहितीये, गावातली पोरं कशी आहेत, नाही का घावलं बिवलं तर किती मारतील सोसल का, हे सगळं कॅल्क्युलेशन पोरांनी केलेलं तेव्हा. आणि का तर ते जीव होता ना तेव्हा. आता तुम्ही काय दाखवले, इंटिमसी सेक्स प्रमोट केला, त्याला जोडलं प्रेमासोबत, त्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आल्या आहेत, सिच्युएशनशिप बी, हे कसं कधी येईल वाटलं बी नव्हतं. आता रोज नवीन शब्द ऐकून ते मी सर्च करतो ह्याचं नक्की मिनिंग काय, कारण आपल्याला बोलायला गेलं याच्यावर कधी. हे झालं. आता मुलगा येतो आणि समज माझ्यासारखा मुलगा आलेला आहे का, सेमी अर्बन एरियातला किंवा निमशहरी भागातला मुलगा आलेला आहे, तो येतो, तो श्रीमंत नाहीये, तो मिडल क्लास फॅमिलीतला आहे, त्यात मुलाची चूक नाहीये, त्याच्या फॅमिलीची चूक नाहीये, जे वन बी कल्चर क्रिएट होते त्याची सगळ्यात जास्त ह्यात चूक आहे. बघा, मग तो त्याच्याकडे पैसे नाहीत. आता एखादं म्हणतंय की शनिवारीवर आपल्या पबला जायचे,
आता हा नाही आला तर चार कार्टे असे की यार तू नाही आर का, हे मराठीच आहे हे हिंदीत बोलतो याला, तू नाही आर का, तेरे घरवाले असे आहे का, नाही आम्हाला घर मी चिल वातावरण आहे असं. अरे तू तुझ्या घरातलं कधी वाईट सांगतच नाही, ज्याच्या घरी त्याला अशी सडकत असतात पण तू बाहेर नाही सांगत, तो सांगतो माझ्या घरचे लय चिल आहेत. मग आपल्याला वाटायला माझ्या घरी माझे वडील आउटडेटेड आहेत काय विचारांच्या बाबतीत, मग ह्यो खोटं बोलायला चालू करतो, मला नोट्सला पैसे पाहिजे, जेरोक्सला पाहिजे, ह्यो पैसे मागवतो, शिवाय ह्या कल्चरचा भाग बनतो जे कल्चर आपलं नाहीच. नाचायचंय ना अर कुठे वरात आहे की लाव जा की कुठे बी, आम्ही हे केलेलं आहे कॉलेजला असताना. आमच्या कॉलेजच्या शेजारी ना एक विठ्ठल मंगलम म्हणून कार्यालय होतं, कोणाची का वरात असताना युनिफॉर्मवर जाऊन नाचलोय. तुला डोपामिनच पाहिजे ना, तू कुठून बी मिळवू शकतो, खर्च करून कशाला मिळवतो, सिम्पल गणित. मग हे स्पेंडिंग खूप वाढलं, तू नीट बघ, सगळ्यात जास्त खर्च करणारी पिढी हे 1923, जो पैसा त्यांचा नाहीच. टार्गेट पण कोणता ऑनलाईन ब्रँड कोणाला करतो बघ, आपण कॉन्टेंट क्रिएटर म्हणून कोणाला टार्गेट करतोय आता, हे कस्टमर बेस खूप मोठा आहे, या पॉवरना कळतच नाही. दे आर बिंग युज्ड अँड मॅन्युप्युलेटेड. हा मग स्नॅपचॅट आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मी म्हणतो वापर. आपल्याला एक कविता होती कोणाची मला मी विसरलो, सर्व काही प्रमाणात असं म्हणून एक कविता होती, गद्य पद्य ते सेक्शन नसायचं का, एक पहिलीच कविता होती सर्व काही प्रमाणात, त्याचं खरं आहे घर हेच आहे. मग मी अशी मुलं बघितली आहेत. आत्ताचा मी काल कोल्हापूरहून येताना माझा एक मेंटी मॅसेज होता प्रतीक म्हणून, तो त्याच्या वर्गातल्या पोरांचा तो किस्सा सांगतो, एचओडींना बोलून घेतले. एचओडी म्हणतात की मी कॉलेजनं ह्यांना कॉल केला, कोणाला त्यांच्या वडिलांना पोरांच्या, की पोराची फी का नाही भरली. तर घरातली म्हणली फी भरली कधीच, पोराला दिली कधीच. त्या पोराला बोलावला फी कुठे, आणि ते लोटस आणि रमी बिमीला लावले आणि स्टॉक्समध्ये जरा लावले आणि जरा आउटिंगला गेलतो. मला सगळ्यात मोठा प्रश्न काय पडतो माझ्या तुला, की पोरांना वाटतंय ना आत्ताच्या सगळ्या की इझी मनी, ह्यात इन्व्हेस्ट करेन त्यात इन्व्हेस्ट करेन इझी मनी. आपले आईबाप काही खुळे आहेत काय, त्यांनी का नाही बघितलं इझी मनी, हे कधी बघत नाही बरं का. एवढ्या मार्काला हा प्रश्न येईल किंवा काय, हे ड्रीम इलेव्हनची टीम बनवाय, चार जण बसलेत वय घेऊन, की हा प्लेअरचा स्ट्राईक रेट मागच्या चार दिवसात हाय, ह्यो असा खेळला आज, हे ना कधीही जिंदगीत आपल्याकडे मेकॅनिक्सचं असं सूत्र काढले नाहीत, पण हा बसलाय ड्रीम इलेव्हनची टीम बनवायला. का तर लोकांना परसेप्शन काय दिलंय, इझी मनी आणि गरीब असणं पाप आहे, नाही का तुझ्याकडे ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे. हे डेंजर कल्चर आहे. शिक्षण पद्धती बाजूलाच ठेव. आता जर 19, 20, 21, 22, 23 वर्षाच्या पोराला तुम्ही हे सांगितलं की तू हे खर्च कर, ते खर्च कर, कपडे असे घातले पाहिजेत, हे असं केलं पाहिजे, स्निकर्स हे ते, तर ते पोरगं लाईफस्टाईलवर जास्त फोकस्ड राहणार. आणि मग पोरांचं मला हेच गोष्ट आवडत नाही, तू 4 वर्ष झकमारे करायचे, आपण ट्रेडिशनल डे आला की लुंग्या घालणार, नाचणार, फोटोबाजी करणार, सगळं करा. मी म्हणतो काहीच विषय नाही. अशी पोरं आहेत जे हे बी करतात, मार्क बी पडतात. मी मार्क बी पाडत नाही, विषय तरी करत. लास्टच्या इयरला ही पोरं म्हणतात की आमच्या कॉलेजने आमच्यासाठी काय केलं नाही, प्लेसमेंट नाईट, बरोबर आहे, स्कोप नाहीये, मला काय कळाना काय करू. यू बिकेम सेल्फ अवेअर केव्हा, लास्ट इयरला आल्यावर. मला असं वाटतं म्हणून तर आम्ही फर्स्ट इयरला इंडक्शनलाच हे सांगतो, लाईफ इज नॉट अ फेरी टेल. करण जोहरचा पिक्चर नाही, अनुराग कश्यपचा आहे, हे समजून घ्या, जेवढे लवकर समजेल ते. आम्ही पण ह्याच अपेक्षानं गेलतो कॉलेजला की पहिल्या दिवशी कुठली तर पुरगी येऊन असं ते असं दाखवलं नाही का, मुंडा कोकड कमालदा नाही असं अशी काहीतरी कॉलेज लाईफ असते. पहिल्या दिवशी गेल्यावर ती गेटवर आयडी कार्ड मागते. तूच विषय काढलास, कॉन्टेंटचा परिणाम होतोय का त्याचा, की आपण जे बघतोय त्या फिल्म बघतोय तसंच अनुकरण करतोय. नाही मी सांगतो ना, जे अनुकरण करणं ही खूप एक्स्ट्रीम लेवल झाली, बरोबर आहे. कॉन्टेंटला कॉन्टेंट सारखं बघा ना, किंवा परिणाम होतो परिणाम, कॉन्टेंटला कॉन्टेंट सारखं बघा, कशासाठी बनवले ते, एंटरटेनमेंट किंवा इन्फोटेनमेंट, गेट एंटरटेन गेट इन्फोटेन लिव्ह, तुम्ही सरेंडरच करता त्याला, बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांग की रजनीकांत असो किंवा कोण असो, ज्यांना साऊथला त्यांचे टेम्पल्स आहेत आणि एवढे मोठे ते कटआउट्स लावून अभिषेक करतात, ते आपल्या काळात म्हणजे आधी पण व्हायचं आपण लहान असताना, बट एवढी एवढी होती कारण लोक की रजनीकांत सारखं सगळं करायला लागली काय. आता बघ बरं तू, सिम्पल गणित आहे. आता म्हणजे लोकांना वाटतं की तो त्यानं जे जगले ना ते मला जगायचंय. मी जाईल तिथं सांगतो की आपण कुठल्या तरी फॉरेन बँडला सपोर्ट करतो, मला कुणाला हिटच द्यायचे नाही, सगळे छान आहेत आर्टिस्ट. व्हॉट अबाउट इंडियन बँड्स, 10 इंडियन बँडची नावं सांगा, 10 इंडियन आर्टिस्टची नावं सांगा. एफसी रोडला तो गिटार घेऊन बसलाय, त्याला तुम्ही 1 रुपया देत नाही, तुझी स्टोरी टाकताना जाता आणि आपण म्हणतो इंडिया इज नॉट ग्रोईंग एज अ आर्टिस्टिक कंट्री, कसं बरं होईल. ती 5 पोरं नाचली की तुम्ही म्हणता हा काय भारी, ती कधी इंडियात पण आली नाहीत, एवढी मोठी कम्युनिटी तुम्ही बिल्ड करता, बरोबर काय हिपोक्रेट व्हायचं, बरोबर आहे. माझ्यापेक्षा मी ती लोक म्हणतो जे बैलगाड्या शर्यतला सपोर्ट करायला लागलेत,
तळागाळातले त्यांनी रूट्स कुठे विसरले त्यांचे खेडेगावातल्या माणसांनी सोडला का ना आता मग आपण मॉडर्नायझेशनच्या नावाखाली देशाला लावायचा बरोबर एका साईड आणि दुसरंच काहीतरी अडॉप्ट करायचं की मी असं नाही मी परत सांगतो की कुठल्याही पिढीची एक जबाबदारी असते तुमचं कल्चर तुमच्या धर्माचं देशाचं कल्चर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं जी पिढी पोहोचवू शकत नाही त्या देशाचं वाटोळे पुढे जाऊ आणि त्या पिढीला ते कल्चर पुढे पोहोचवण्यापासून जर कोणी रोखू शकतं तर तो हा चुकीचा कॉन्टेंट ठीक आहे आणि जर तू आता बघितलं असेल की काही जरी झालं तर प्रत्येक जण दोन बाजू घेऊन येतो बरोबर आहे प्रत्येक गोष्टीच्या मला एक गोष्ट क्लिअर कळलेली ज्या व्यक्तीला आपला इतिहास माहिती आहे त्याच्या धर्माचा त्याच्या देशाचा ज्याला माहिती आपले रूट्स काय आहेत आपले पूर्वज 6-6 फुटाचे होते एवढ्या एवढ्या तलवारी घ्यायचे आपण एवढे नेबळे कसे झालो बरोबर आहे हे रूट्स माहिती आहेत ज्याला माहिती आहे ही जी घडलंय ते मायथॉलॉजी नाही आपली हिस्ट्री आहे आपल्या अंगात त्यांचंच रक्त आहे कुठून तरी सो वी आर मेन टू बी स्ट्रॉंग तो व्यक्ती नाही मॅन्युपुलेट होऊ शकत कधीच नाही होऊ शकत कारण त्याला त्याचे रूट्स माहिती आणि हे रूट्स जर तुम्ही जपले तर तुम्हाला खूप कमी लोक मॅन्युपुलेट करू शकतात कोणत्याही कॉन्टेंटनं तिथल्या रीतीचा विषय सोडा कॉन्टेंटचा विषय तिथले जर घेण्यासारखं तू आयुष्यभर कॅरी कर मी सांगतो की मला कॉन्टेंटच्याच माध्यमातून किती लोक मिळाली ज्यांना मी आयडियलाइज करतो लाईफमध्ये अनुज धार आनंद रघुनांतर जे साई दीपक अभिजित चावडा सायमन सायनेक मार्क मेन्शन डेव्हिड गॉगिंग्स यांची नावं लिहून घ्या सो ही लोक हे मी सांगतो तुम्हाला जर तुमचं इंस्टाग्राम आणि युट्यूब शुद्धीकरण करायचं एवढ्या लोकांना फक्त सर्च करा अल्गोरिदम सेट झाला तुमचा आधी आपल्याला काय म्हणजे भारत साफ सफेऱ्याचा देश आहे बाहेर कोणाचाही सरकार असो काय असो बट करंटली अशा काही लोकांनी कामं केलेत जेव्हा बाहेर कळतं की इंडिया वॉज अ व्हेरी प्रॉस्परस कंट्री शून्याचा शोध आपल्यापासून सर्जरीचा शोध आपल्यापासून हळद आपली सगळं आपलं बट वी वेअर नेव्हर देअर टू अटेंड की हे आमचं आहे म्हणून आपण गिव्हर खूप झालो रे नाव इट्स टाईम टू टेक बॅक बरोबर आहे आतापर्यंत आपले पूर्वज शांत होते म्हणायला पाहिजे आता राहून उपयोग नाही आपण कोणी येऊन आपल्या कल्चरला मिक्स करून जाईल रे सिम्पल का नाही आधी होळी कशी होती रे रंगपंचमी कशी होती फोकाट कुठे बी जा कुठे बी खेळ आता पैसे देऊन आज जायचं एक्झॅक्टली मी ते सांगते सो सेलिब्रेटिंग अ फेस्टिवल हॅज बिकम पार्ट ऑफ इव्हेंट अँड क्लिकिंग पिक्चर्स हॅज बिकम अ फेस्टिवल येस सो खूप बदल आहे सो मी क्लिअर सांगतो तुम्हाला जर वाटतं ना की तुम्ही अनबॉदर्ड राहायचंय तुम्हाला आणि अनमॅन्युपुलेटेड राहायचंय जेवढं स्वतःच्या कुठल्याही धर्माचे असो तुम्ही स्वतःच्या धर्माबद्दल रीड करा भारताबद्दल रीड करा आपले अँचेस्टर्स कोण होते बघा बरोबर आहे का तेवढे फोकस्ड होते ते बघा जेवढं तुम्हाला त्याबद्दल कळेल ना की आपण त्यांची ब्रीड आहे तेवढं तुम्ही खूप जास्त आयुष्यात ग्रो कराल खूप जास्त ग्रो कराल आणि मग हे ऑटोमॅटिकली येत जातं आपल्याकडे जबाबदारी येते आणि आता तू बघत असेल खूप लोक डिव्होशनल होत आहेत आपली पिढी पण मंदिरात गळती वाढते खूप हे आवडते मला आता खूप जास्त की डिव्होशनल होत आहेत पोरं आता पोरांना कळायला लागले आहे भक्तीतून पण मार्ग आहे ह्या गोष्टी जास्त डिप्रेशन मधून आले का ते पण आहे आणि लोकांना वाचायला लागलीत पोरं नॉट जो खूप लोक वाचायला लागलेत गीता वाचायला लागलेत खूप लोक आपले जुने ग्रंथ आहेत ते वाचायला लागलेत कुठून पण पॉडकास्ट मधून त्यांना कुठेतरी ऐकलं तो वाचायला लागलाय ही चांगल्या गोष्टी पण होतात कॉन्टेंट मधून खूप चांगल्या गोष्टी होतात आपल्याला यशराज मुकाटे सारखा एखादा व्यक्ती मिळतो बरोबर आहे कितीतरी लोक मिळतात भारी भारी आता तुम्ही आता पुणे क्रिएटर्स बघ मुंबई क्रिएटर्स कसलं भारी कॉन्टेंट आहे त्यांचं बरोबर आहे सो मिळली ना चांगली बट मिसलीड करणारा पण आहेच की कॉन्टेंट मग तो किती कन्झ्युम करायचा सो हे कळणं पण गरजेचं आहे ना हे कळणं पण गरजेचं आहे सो आणि मिसलीड कधी होतो ऑडियन्स जेव्हा त्याला स्वतःचं ओपिनियन नसतं जे स्ट्रॉंग ओपिनियन वाला माणूस आहे त्याला तू कुठं पण येऊन बसव तो नाही बॉदर होत अजिबात बॉदर होत नाही तो व्यक्ती कोणाच्याच ह्यानं कारण त्याला त्याचं ओपिनियन माहिती आहे ना काय आहे ते एखाद्या शाळेत जातो आपण आणि तो विचारतो आपले राष्ट्रपती कोण आहे आता मी नाव नाही सांगणार काय नाव घेतली पोरांनी महाराष्ट्रीयन नेत्यांची नावं घेतली आमदारांची राष्ट्रपतीच्या ह्याला आम्हाला शाळेत असताना हे बनवायला लावायचे आपले मंत्रिमंडळ पाठ करून घ्यायचे पाठ करून घ्यायचे वर्गात आलेले ते मंत्रिमंडळ असायचं वरती मग मी म्हणतो सगळं ओके चालू होतं जोपर्यंत आपण फिल्टरेशन आणलं नाही आणि मॉडर्नायझेशन आणलं नाही बरोबर आहे आणि तू बघ आपला योगा आपला धर्म आपला सनातन धर्म बाकी योगाचा कॉपी करायला लागले बाहेर मग आपण काय वेड्यासारखं करतोय हे ह्याच्यामुळे आता मी त्याच्याकडे पुढचा प्रश्न हाच होता की स्टेटसमुळे आलाय का की बाहेरचं चांगलं आपलं थोडं आउटडेटेड आणि तो स्टेटस चांगला आहे हा खूप छान इम्प्लिमेंट केलेला प्रोपगंडा आहे मला कोणाच्या विरुद्ध बोलायचं नाहीये की ही व्यक्ती खूप ग्लोरीफाईड होती किंवा हे इन्व्हेडर्स आले ते खूप ग्लोरीफाईड होते
बघ ना, आपल्याला इतिहासात पण सांगितलं त्यांच्यावर पिक्चर आले एवढे छान दिसायला होते, राणीसाठी हे केलं ते केलं, त्यांच्या क्रुएलिटी सांगितल्या का? नाही सांगितलं. हळूहळू आपलं परसेप्शन बदलायला लागलं, गाणी तशी आली, लोक फेमिनिस्ट बनून फिरतात आजकाल खूप. मी पण आहे, मी खूप वुमन राईट्स वरती काय म्हणतो बिलीव्ह करणारा माणूस आहे, कारण आपल्याला माहिती आहे खरंच आहेत ह्या गोष्टी. मग तुम्ही बॉलिवूडची गाणी बनतात, मी तो तंदुरी मुर्गी हुई यार चटकाले मुझे अल्कोहोल से, कुठं जातं तुमचं फेमिनिझम? बरोबर आहे. प्रत्येक जण कंटेंटवर हो कन्व्हिनियंट वागतो प्रत्येक जण, जिथं विरोध करायला सोपा आहे तिथं करणार सोयीनुसार. हा, जिथं विरोध करायला अवघड आहे तिथं नाही विरोध करत, नडत नाही माणूस. असं नाही पाहिजे. तू एका विचाराचा तर त्याच विचाराचा राहा, काय होईल की तुझी क्लॅरिटी जाईल लोकांपर्यंत. एवढे एवढे सेशन केले, तुला कंक्लुजन काय मिळतं तरी, काय हवं आता? काय पाच गोष्टी सांगतो. मुलांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट होण्याकडे लक्ष द्यावं सगळ्यात जास्त, थर्ड फोर्थ इयर पासूनच खूप गरज आहे. स्वप्न खूप मोठी बघतोय आजकाल आपण सगळे, आणि रियालिटी मध्ये गेल्यावर कळतायला फाटक्यात पाय आपला, हे गरज आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आई वडिलांना लांब करायचंय, फायनान्शियली इंडिपेंडेंट फॅमिलीला करायचंय, स्वतःला नाही. हा, ही दुसरी गोष्ट. दुसरी गोष्ट, रीड करता येते तेवढं रीड कर, लय गरजेचं आहे. कारण पुस्तकात जो कॉन्टेंट आहे 20-30 वर्षात लिहिलेला, तो नॉन मॅन्युप्युलेटेड, नॉन फिल्टर आणि फर्स्ट हँड आहे. ठीक आहे, ते नाही करता येते पॉडकास्ट ऐक किंवा ऑडिओ बुक्स ऐक. तिसरी गोष्ट, घरी वोकल राहा. एखादी गोष्ट जी तू घरी बोलू शकत नाही, लोक म्हणतात काय काय गोष्टी घरी बोलू शकत नाही, आईवडील असे चार दिवस मारेल, पाचव्या दिवशी मारेल, बापा आयला कुठे तर पाजर फुटतो, ही पोरग बोलते म्हणजे काहीतरी असेल. घरातल्या चार भिंतीतल्या गोष्टी चार भिंतीत राहते. जेव्हा माणूस घरातल्या गोष्टी बाहेर बोलायला चालू करतो, आयुष्यातला सगळ्यात मोठा ड्रामा तिथनं क्रिएट होतो, सगळ्यात मोठा. चौथी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी मी खूप रिग्रेट करतो आयुष्यात, मी माझ्या हेल्थला अजिबात वेळ दिली नाही, अजिबात नाही. खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे हेल्थला वेळ देणं, टू हॅव अ गुड अमाऊंट ऑफ स्लीप. आणि पाचवी गोष्ट, की 10 गोष्टी लिही काय करायच्या. मी सेम करतो, महिन्याचं असतंय माझं, वर्षाचं असतंय. 10 गोष्टी लिहायच्या आणि त्या पार्ट ऑफ रुटीन कुठे तर बनवायच्या. आता माझ्या नोट्स मी तुला दाखवेन, 600-700 नोट्स आहेत माझ्या डेलीचं. नाही काय केलं ना तर लाज वाटते घ्यायच्या वेळेला, मी लिहून ठेवले पण काय केलं नाही. ठीक आहे, सो हे खूप इफेक्टिव्हली वर्क होतं. आणि सेशन्स मधून काय शिकलो थोडक्यात, तर मला महाराष्ट्र खूप छान समजला. आणि मला एक समजलं की आपल्या सगळ्याकडं जे विनाकारण आपण जी ईर्ष्या स्पर्धा लावली त्याची काही गरज नाहीये. कारण प्रत्येकाला देवानं खूप दिलंय आणि देणार आहे. प्रत्येकानं वेगवेगळं प्रोफेशन निवडलं तर तो त्यात बाप होऊ शकतो, एवढं मोठं आपल्याकडे ऑडियन्स आहे. सो देर इज नो रिझन टू हेट एनीवन ऑर काय. आपल्या आपल्यावरती फोकस करून बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात, बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. आणि आपण फक्त जबाबदारी घेतली पाहिजे आई वडिलांची, एवढंच म्हणजे मॅक्सिमम मला हेच वाटतंय, बाकी जास्त काय नाही. सो आमचा सेक्शन आहे की अजब गजब, अजब व्यक्तींच्या गजब गोष्टी. तर आम्ही तुला विचारतोय की काय तुझ्या आयुष्यातली अजब गजब गोष्ट काय आहे ती, की ज्याच्यामुळे सब बदल गया, किंवा अशी कुठली गोष्ट आहे की ती अजब वाटते आतापर्यंत? म्हणजे खूप बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मला असं वाटायचं की उदाहरण असं सांगतो की मी असं नाही का मी पॉलिटिक्स मध्ये जाईन पुढे जाऊन, असं तसं वाटायचं मला 11-12 ते भाईगिरीची वगैरे सवय असते ना, असं तसं. आणि पोरं पण लय बोगस असतात ह्या भेडमध्ये, सवऱ्या भाई बी म्हणणार. सो एकदा मम्मी सोबत मी भाजीपाला गेलो, मेथी आणायला गेलो, पोरं एवढी बोगस. तर एक जण मला सवऱ्या भाई, आता मी 12th आहे, काय संबंध आहे मला भाई म्हणायचं, मी कुठला डॉन आलो, आपण तिथले रे तर भुरटे जावे का. मम्मी माझ्या घरी जाऊन म्हणे की भाई का म्हणला त्याला, असं काय. मग आमच्या बॉन्डला लावलं कामावर अनुजला, मानवीने सांगितलं भैया भांडणं मारा मारा वगैरे करतो. आणि आता बाहेर गेल्यावर आई वडिलां पुढे सर म्हणतात. सो हा ही जर्नी आहे की बाबा बस एवढं इथपर्यंत भारी वाटलं. मला कधी असं वाटलं नव्हतं की लोकांनी माझ्यावर फोटो काढावे भेटावं, कधीच नाही. कारण मला वाटतं अजून खूप आहे माझ्याकडं अजून पुढे जाऊन, हे सुरुवात आहे. पण आई वडिलांसोबत बाहेर गेल्यावर वाटायचं मला की आता मी मागव ज्योतिबाला गेलो आणि तेव्हा 100 झालते माझ्या, लोक मला भेटायचे आणि फोटो बिटो काढायचे ना, मला वाटायचं पप्पा पुढे गेलो पाहिजे कोणीतरी असं, पप्पाला कळेल हा ज्योतिबाला गेलो, हा महालक्ष्मीला गेलो, ज्योतिबाला गेलो, रंकळेला गेलो, कोणीच फोटो काढला. मी घरी म्हणतोय आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला इथं 10-12 जण भेटले, त्याला असं का होतंय. आम्ही म्हणले चला लेट गो, इट्स गो, इट्स ओके, होईल परत कधी. आता मग मी धाराशिवला गेलो, तुळजाभवानीला,
स्वामी समर्थांना गेलो, खूप लोक भेटली, खूप लोक मोहिमा पण पुढे. सो माझ्या आयुष्यामध्ये मी जर अनालिसिस केलं ना, तर मी एखादी गोष्ट मागितली देवाकडे आणि त्यासाठी काम केलंय, आणि जेव्हा माझी इच्छा मिळली ना, नको आता तेव्हा ते मिळले. सो दॅट मीन्स मी आता माझ्या जे मागणे आहेत किंवा जे करायचं ना, त्याला मी अटेंटिव्ह नाही राहिलो अजिबात. जे मिळायचे तेव्हा ते मिळेल. आणि मी आता खूप जास्त आयुष्यात अनबॉदर्ड आहे. म्हणजे मला तीनच गोष्टी बॉदर करू शकतात. एक तर देशाच्या कुठेतरी ह्याच्यात काय झालं, धर्माच्या बाबतीत कोणतर काय तर बोलले, फॅमिलीच्या बाबतीत. तीनच गोष्टी बॉदर करू शकतात मला. तू माझ्या कॉन्टेंटवर काय पण बोल, चालते, अनफॉलो कर, निक. खूप सारे लोक आहेत, आधी खूप बॉदर करायचे. आणि जर कोण नवीन क्रिएटर असेल, त्यांना मला हे सांगायचंय की बाबांनो, फॉलोअर्स कमी होताना दुःख होतं तुला? नाही, मी परत सांगतो, कारण हे एक्सपेक्टच नव्हतं ना की लाईफमध्ये. मी कुठे चार्ट घेऊन बसलेलो की मला हे करायचंय. मी चार्ट घेऊन बसलोय, मला 1000 सेशन करायचे एवढ्या एवढ्या वर्षापर्यंत. तिथं मला दुःख वाटेल, बरोबर, हा लोक बोलवत नाही, हा किंवा काय, तिथं वाटेल. आणि माझे तेवढा स्ट्राईक रेट खूप छान आहे, एकदा जिथं बोलले तिथं दुसऱ्यांदा बोललेच मी. हा, सो हे वाटेल, पण मला ह्या बाबतीत नाही कधी वाटेल. सो जर नवीन कॉन्टेंट क्रिएटर, त्यांना एक लक्षात ठेवा की आता मी पण काय लय मोठा नाही, बट मी शिकलो हे एवढ्या दिवसात, की जर तू व्हिडिओ टाकलाय, तू व्हिडिओ टाकलाय, तर पुढचा व्यक्ती त्याला चांगल्याच पद्धतीने गेली याची गरज नाही. तो बोललाय एखाद्या गोष्टीबद्दल आणि तो त्या पुढच्याचा मूड चांगला नाही व्हिडिओ कन्झ्युम करताना, तर तुला हेट कमेंट देणारच फिक्स. सो यू कांट अज्युम ऑर प्रिटेंड की नाही हे खूप छान होऊन जाईल सगळ्या गोष्टी, नाही होऊ शकत. सो यू हॅव टू बी ब्रेव. मी माझ्या आई वडिलांना ते सांगायचो की कोणतेही व्हिडिओज बघा, पण कमेंट चेक करू नका. अँड आय डोंट वॉन्ट पीपल टू रिमेंबर मी ॲज अ मोटिवेशनल स्पीकर ऑर एनिथिंग. मला एवढंच वाटतं की ह्या पोरग स्टोऱ्या सांगतं आणि ज्या आपल्या आयुष्यात असतात, मला फक्त असा आवाज बनायचा आहे जे खूप लोकांच्या स्टोऱ्यात, पण ते पुढे येऊन सांगत नाहीत, त्यांच्या बाजूने मला सांगायचं, एवढंच करायचं. याच्या पलीकडे मला काही नाही करायचं. आणि ही इट इज जस्ट अ बिगिनिंग. अजून सांगतो ही फक्त सुरुवात आहे. आणि खूप छान प्रेम मिळाले लोकांकडून मला. मला घाई नाही आहे कोणत्या गोष्टीची. मला स्लो आणि स्टडीत जायचं आहे. मला खूप लॉंग टर्म राहायचं आहे. बट ह्या बाबतीत माझं एकच एम आहे, जे मी जाईल तिथं बोलून दाखवतो प्रत्येक पॉडकास्टवर, कारण की हे इट वर्क्स इन अनदर वे फॉर मी. जर मी जेवढं जास्त ह्या गोष्टीबद्दल बोलेल, तेवढं मी जबाबदारीनं फास्ट काम करेल. कारण आज न उद्या कुठले तर पोरं असतीलच जी म्हणतील तू बोललेला पण नाही झालं. आय वॉन्ट टू बिकम द थर्ड इंडियन टू स्पीक ॲट मॅडिसन स्क्वेअर गार्डन. दोन लोकच बोलले तिथं, स्वामी विवेकानंद आणि नरेंद्र मोदी. सो अल्टिमेट एम हे 2019 ठरलेलं मी, की मेडिसिन स्क्वेअर गार्डनला मला बोलायचंय. मग त्यासाठी जे काय करता येईल ते आयुष्यात करायचं, आणि नाही जरी बोललो तर त्या प्रोसेसमध्ये काही तर प्रोडक्ट बनून बाहेरच येईल आपलं. वा, मजा आली. आपल्याला कळलंच नाही पॉडकास्ट कधी सुरू झालं आणि आता शेवट करतोय. तुला कसं वाटलं आमच्याशी बोलून, अजब गजब प्लॅनवर येऊन? खूप छान वाटलं. जसं आपण आता काल कॉलवर पण बोललो ना की लेट्स मेक इट मोर अबाउट पीपल, नाही का, आपल्याबद्दल कमी नाही, लोकांबद्दल जास्त बोलो. इव्हन आता मला खूप साऱ्या चॅनल्स मधून बोलवतात किंवा काय, मला माहिती आहे कोण कशासाठी बोलवतं, व्ह्यू साठी बोलवतील किंवा कशासाठी पण बोलवतील. बट मी जेव्हा तुझे पॉडकास्ट बघितले, सूरजचा बघितलं किंवा काय, चलो. आणि ऑलरेडी भावार्थला पण मी सेशन्स वगैरे केले, सो आय नो की तुमचं कल्चर कसं आहे किंवा काय. सो आय सेड इन्स्टंटली येस. आणि मला हेच आहे ना की कोणत्याही माध्यमातून आपण कोणापर्यंतही पोहोचू. सो कुठलं कुठून सर पर्पज सर होईल माहित नाही, बट आणि यु आर गुड पॉडकास्टर असं तू बरोबर प्रश्न विचारलेस, कारण श्रेय खूप लोक कमी बोलतात ह्या गोष्टीत, बट बरोबर प्रश्न विचारणं खूप गरजेचं असतं. आता मी माणूस असा आहे की मी सुसाट सुटणारा माणूस आहे. तू एक विचारलं तर मी 10 सांगेन, कारण माझ्याकडे आहे तेवढं सांगायला. तू थांबलाच नाही. एक्झॅक्टली, थांबतच नव्हता. आणि तू त्यावेळी बरोबर प्रश्न विचारले, हे खूप इम्पॉर्टंट स्किल असतं. आणि भारी वाटलं, छान वाटलं. वा, खरंच आम्हाला खूप भारी वाटलं की स्पीकर सौरभ भोसले आज अजब गजबवर आले आणि त्यांनी खूप आम्हाला अजब गजब गोष्टी सांगितल्यात. तर तुम्हाला या अजब गजब गोष्टी कशा वाटल्या त्या तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. अजब गजबला सबस्क्राईब करा. खूप तुम्ही व्हिडिओ बघतायत आमचे, आम्हाला माहिती, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. तुम्ही अजब गजबला सबस्क्राईब करा. आणि सौरभ भोसलेचा चॅनल आहे सौरभ भोसले म्हणून, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. खूप छान छान निवांत एक त्याचं एक वेगळं सेशन आहे, काय फरक पडतो वेगळं सेशन आहे, खूप छान छान बोलतो तो. आणि असंच प्रेम करत राहा. सो सौरभ, आम्ही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, तर तू गिफ्ट घे. आणि धन्यवाद. ही सवय नाही आहे लोकांना, तसंच लोकांना खूप मोटिवेट नाही म्हणणार, गप्पा मारत राहा. येस, गप्पा मारत. थँक्यू, थँक्यू. TWG मीडिया आणि अजब गजब चॅनल कडून हे आज अजब गजब चॅनल कडून हे गिफ्ट. थँक्यू, थँक्यू. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.